नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो नितीन चंद्रकांत जाधव यांना आलेला असून, सदरील घटना नागाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 32 शिराळा या यात्रेहून परत येताना घडलेली आहे। नमस्कार, मी नितीन चंद्रकांत जाधव सध्या अहमदनगरमध्ये राहतो। दरवर्षी नागपंचमीनिमित्त चर्चा होणाऱ्या नागाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 32 शिराळा या गावची बातमी पेपरमध्ये वाचली आणि एका जवळच्या मित्राच्या घरातील एक भयानक घटना आठवली। या घटनेमुळे एक कुटुंब खूप मोठ्या संकटातून गेलं होतं। घटना 1997 ते 1998 दरम्यानची आहे। माझा मित्र हेमंत, आम्ही त्याला हेमू म्हणतो, हा त्याच्या घरच्यांसोबत 32 शिराळा येथे नागपंचमीच्या यात्रेसाठी गेला होता। खूप नावाजलेली यात्रा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती। त्याचे काका जे ऑस्ट्रेलियाला स्थायिक होते तेही यावेळी भारतात आले होते। त्यांची पत्नी म्हणजे हेमूच्या काकी ज्या गर्भवती होत्या त्यांच्यासोबत ते सुद्धा यात्रा पाहण्यासाठी गेले होते। सर्व परिवार या यात्रेचा आनंद घेत होता। खास करून इतक्या मोठ्या प्रमाणात साप नाग यांना एकत्र पाहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आणि तेथील लोकांना या नागांना गळ्यात घालून फिरताना पाहून त्याचबरोबर आपल्याच शरीराचा एक भाग असल्यासारखं हाताळताना पाहून त्या नागांकडून त्यांना कोणत्याही प्रकारे न होणारी इजा पाहून सगळीजणं आश्चर्यचकित झाली होती। जगाच्या पाठीवर फक्त इथंच हे सगळं घडून येतं। या सर्व प्रकाराने स्वतःला पुरोगामी समजणारे आणि नास्तिक असणारे त्याचे काका मात्र हैराण झाले होते। त्यांच्या मते यामध्ये दैवी असं काहीच नव्हतं। ते म्हणत होते, बहुतेक या सगळ्या सापांची तोंडं शिवलेली असणार आणि म्हणूनच हे सर्व सर्प विषारी असूनही कोणाला इजा करत नाहीत। ते या सगळ्या प्रकाराला थोतांड म्हणत होते। हेमूची आजी त्यांना समजून सांगायची, सोबतच नागदेवतेला त्यांना माफ करण्याविषयी हात जोडून प्रार्थना करत होती। तिला असं विनवताना पाहून त्याचे ते विनू काका खूप हसायचे। ती यात्रा पाहून दुसऱ्या दिवशी सगळी लोक परत घरी आली। पुढे आठवडाभर या यात्रेची चर्चा हेमूच्या घरी आणि आमच्या मित्रपरिवारात होत होती। त्यातच एके दिवशी सकाळीच हेमूच्या काकांनी घरातील सगळ्या लहान मुलांना आणि आम्हा मित्रमंडळींना आपण फिरायला बाहेर जाऊ असं सांगितलं। आम्ही सगळीजणं उड्या मारत तयारच झालो। गाडीत दाटीवाटीने सगळी बसलो आणि विनू काकांसोबत मनसोक्त फिरायला गेलो। या सगळ्या दंगामस्तीत दिवस कसा गेला हे समजलंच नाही। घरी परत येताना दिवस मावळला होता। पावसाळी दिवस असल्याने सगळीकडे वातावरणसुद्धा थंडगार होतं। घर जवळजवळ येत असताना अचानक विनू काकांनी गाडीला करकचून ब्रेक मारला आणि गाडीच्या उजेडात समोर पाहू लागले। गाडीत थकून पेंगलेल्या आम्हा सगळ्यांची मरगळ त्या समोरच्या दृश्याने लांबच्या लांब पळाली आणि आम्ही सगळीजणं डोळे मोठे करून पाहू लागलो। गाडी समोर काही अंतरावरच रस्त्याच्या मधोमध
नागाच्या एका जोडीचा प्रणय प्रसंग सुरू होता। आजूबाजूच्या सर्व जगाचा विसर पडून ही नाग जोडी आपल्याच धुंदीत होती। आम्हा सर्व मुलांना ही एक झुंज असावी असं वाटलं आणि आम्ही भयभीत होऊन ती पाहू लागलो। हे सगळं चालू असताना अचानक आमची गाडी सुरू झाल्याचा आवाज आला। आम्ही सगळी विनू काकाकडे पाहू लागलो, पण काका जसं काही झालंच नाही असं दाखवून त्यांनी गाडीला वेग देऊन गाडी भरधाव त्या नागाच्या जोडप्यावरून घातली। आम्ही सर्वांनी एकसाथ किंचाळायला सुरुवात केली, काही जण रडू लागली। विनू काकांनी गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली आणि गाडीतून बाहेर उतरून मागे पाहू लागले। सोबत आम्ही काही मुलं उतरलो। त्यावेळी आम्हाला थोड्या अंतरावर एक नाग तडफडत असलेला दिसला। त्याच्या तोंडावरून आणि पोटावरून गाडीचे चाक गेल्याने तो वाचण्याची शक्यताच नव्हती। त्याची ती धडपड काही वेळातच थांबली। आम्ही सगळीजणं रडतच विनू काकाकडे थोडंसं रागाने पाहू लागलो, पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली। एकच नाग मरण पावला आहे, दुसरा नाग कुठे दिसतच नाही। हे काकांच्या देखील लक्षात आले। तेव्हा ते दुसरा नाग कुठे दिसतो का हे पाहू लागले, पण तो कुठेच दिसला नाही। अंधारात तसंही जास्त काही दिसत नव्हतं, त्यामुळे आम्ही सगळीजणं गाडीत बसलो। त्यावेळी गाडीच्या थोडं पाठीमागे असणाऱ्या झुडपात काहीतरी आवाज आला। काकांनी थोडा अंदाज घेतला आणि गाडीत बसले। त्यावेळी त्या झुडपातून कोणीतरी आमच्या गाडीकडे पाहतंय असं आम्हाला जाणवलं। आम्ही सगळे मुके होऊनच गाडीत बसलो आणि 5 मिनिटात घरी परतलो। मी हेमूला त्याच्या काकांसोबत परत कुठेच जाणार नाही हे स्पष्ट सांगितलं आणि माझ्या घरी आलो। पुढे 4-5 दिवस त्यांच्याकडे जाणंच झालं नाही, पण जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा जे काही समजलं ते खूपच भयानक होतं। काय घडलंय हे सगळं सांगत असताना हेमूसुद्धा थरथर कापायचा। त्या रात्री आम्ही सगळे घरी आलो। हेमूने त्याच्या घरात घडलेला सगळा प्रकार सांगितला। त्यावेळी त्याची आजी डोक्याला हात लावून मटकन खाली बसली आणि रडू लागली, त्याच्या काकांना दोष देऊ लागली। घरातील सगळीजणं काकांवर भयंकर चिडली। आजीच्या म्हणण्यानुसार त्यांनी खूप मोठं पाप केलं होतं। सापाला मारणं कधीच चांगलं नसतं, त्याचा दोष अख्ख्या कुळाला भोगावा लागतो। त्यातच हेमूने हे सुद्धा सांगितलं का एकच नाग मेला, दुसरा जिवंत आहे की नाही हे कळालं नाही, पण तो तिथे दिसला नाही। हे ऐकताच आजी खूपच घाबरली। ती सांगू लागली, अरे विनू, हे तू काय केलंस? आता नक्कीच काहीतरी अघटित होणार। त्यावर हसून विनू काका म्हणाले, काहीही बोलू नकोस, असं काहीही वाईट होणार नाही। साप काही करत नाहीत, तो एक प्राणी आहे फक्त, मला काहीच होणार नाही, आणि तुम्हीही उगाच घाबरून जाऊ नका। आजीने डोळे पुसले आणि तशीच बसून राहिली। दुसऱ्या दिवशी काका नेहमीप्रमाणे गावात जाण्यासाठी गाडीजवळ गेले। त्यांना बहुतेक कालचा प्रसंग आठवला, त्यामुळे ते थोडेसे गालातल्या गालात हसताना दिसले। सोबतच त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि ते गाडीत बसणार तेवढ्यात विजेचा धक्का लागावा असे मागे सरकले। त्यांच्यावर नजर ठेवून असणारी आजी पटकन बाहेर आली। त्यावेळी काका हातात एक मोठी काठी घेऊन
गाडीजवळ काहीतरी शोधताना दिसले. आजीने काय झालंय असं विचारलं. काही नाही असं सांगितलं. पण आजीने काहीतरी वेगळं झालंय हे ओळखलं आणि काकांना म्हणाली, विनू खरं सांग, तुला माझी शपथ आहे. त्यावर काकांनी आजीला गाडीत स्टेअरिंगला लटकलेला साप दिसला असं सांगितलं. हे ऐकून आजी खूप घाबरली. तिने साप पकडणाऱ्या सर्पमित्राला बोलवायला सांगितलं. काही वेळातच तो माणूस आला. त्याने सगळी गाडी बारकाईने तपासली पण त्याला साप कुठेच दिसला नाही. तो सुद्धा घामाघूम होऊन शेवटी तसाच परत गेला. गाडीतला साप कुठे जाऊ शकतो या विचाराने घरातले सगळे काळजीत होते. आजी म्हणाली, विनू तू मिलनात धुंद असणाऱ्या सापाच्या जोडप्याच्या अंगावर गाडी घातलीस, खूप मोठी चूक केलीस आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे कदाचित त्यातला एक नाग वाचला आहे. आणि नागांच्या बाबत अशी मान्यता आहे, जर नाग जोडीतला एक नाग मारला गेला तर दुसरा नाग मारणाऱ्या व्यक्तीचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. मला आता काळजी वाटते, तो दुसरा नाग तुझा मागोवा घेत इथे तर आला नाही ना. त्यावर काका नकारार्थी मान हलवत असं म्हणाले, आई काय हे असं होतं का कधी, तुझं आपलं काहीतरी वेगळंच. असं म्हणून ते गाडीत बसून निघून गेले. त्याच रात्री सगळीजणं झोपलेली होती आणि काका पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आले. पाणी घेऊन परत जात असताना त्यांना बेडवर त्यांच्या उशीजवळ काहीतरी काळं दिसलं. सोबत अंधारात दोन हिरवे ठिपके चमकताना दिसले. म्हणून त्यांनी लाईटचं बटन दाबलं. त्यावेळी उशीवर एक भला मोठा काळा नाग फणा काढून त्यांच्याकडे एकटक पाहत असल्याचा त्यांना दिसला. शेजारी त्यांची पत्नी म्हणजे काकी शांत झोपलेली होती. हे पाहून काका तिच्या नावाने मोठ्याने ओरडले आणि तिला पायाला धरून बेडवरून खाली ओढलं. त्यांच्या आवाजाने आम्ही सगळीजणं त्यांच्या रूमकडे गेलो. त्यावेळी काका आणि काकी दोघेही रूमच्या बाहेर उभे असल्याचे दिसले. त्यांनी रूमकडे बोट दाखवून बेडवर सकाळचा नाग दिसलाय असं सांगितलं. या सगळ्या प्रकाराने आम्ही परत घाबरलो आणि परत साप पकडणाऱ्या त्या माणसाला बोलवलं. त्याने सगळी रूम शोधली पण सकाळसारखाच तो नाग परत त्याला सापडला नाही. अखेर तो वैतागून निघून गेला. ती रात्र सगळ्यांनी जागून काढली. सकाळी नाईलाजाने सगळी आपापल्या कामात मग्न झाली. काका नाश्ता करून रात्री अपूर्ण झालेली झोप घेण्यासाठी हॉलमध्ये सोफ्यावर झोपले. थोडा वेळ गेला असेल तोच त्यांना त्यांच्या डोक्यावर काहीतरी दिसलं. त्यांनी डोळे उघडून बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला तर पंख्याला वेटोळे मारलेला तो नाग त्यांना परत दिसला. ते जोरातच साप साप असं ओरडू लागले. आम्ही सगळी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी बोट करून साप दाखवण्याचा प्रयत्न केला पण परत तेच, आम्हाला कोणालाच नाग दिसला नाही. आणि जेव्हा काकानेही परत पंख्याकडे पाहिलं त्यावेळी त्यांना दिसणारा नाग तिथून गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपल्याला खरंच नाग दिसतोय का भास होतोय यावर आता विनू काका संभ्रमित होऊ लागला. पण आता काकाला खरंच तो नाग कुठेही कधीही दिसू लागला. काका पूर्ण घाबरून गेले होते. जणू तो नाग नाही
तर त्याचं भूतच आहे असं वाटायला लागलं, कारण तो फक्त आणि फक्त काकालाच दिसायचा. आजी म्हणाली ते खरं होतं. काका तर रात्रीही झोपू शकत नव्हते. शेवटी आजी एका पुजाऱ्याकडे गेली आणि तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा ते पुजारी आजीला म्हणाले, हा सर्पदोष असा जाणार नाही, त्यासाठी काकांना त्र्यंबकेश्वरला जाऊन कालसर्प आणि नारायण नागबळी याची पूजा करावी लागेल आणि तेही लवकरात लवकर. आजीने घरी येऊन हे सगळं काकांना सांगितलं, पण नास्तिक काकांनी हे सगळं धुडकावून लावलं. आजीने खूप विनवण्या करूनही काका तिला बदले नाहीत. आता मात्र काकांना तो नाक स्वप्नामध्येही दिसू लागला. हे सर्व मी हेमूच्या तोंडून ऐकताना माझ्या अंगावर सुद्धा काटा येत होता. नक्कीच तो वाचलेला नाक आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आला होता का? हेमू काही वेळाने घरी गेला आणि मी गावात आलो. मी संध्याकाळी घरी गेलो तेव्हा हेमूच्या घरी दुपारी घडलेली भयंकर बातमी कानावर आली. दुपारी त्याचे काका झोपलेले होते तेव्हा त्यांच्या ओरडण्याने सगळीजण धावत त्यांच्या रूममध्ये गेली आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांची बोबडी वळाली. समोर बेडवर विनू काका झोपलेले होते आणि त्यांच्या छातीवर एक भला मोठा काळा नाक फणा काढून फुत्कारत होता. विनू काका डोळ्यात प्राण आणून समोर आपला मृत्यू पाहत होते. कोणाला काही कळण्याआधी त्या नागाने काकांच्या छातीला दंश केला. काकांच्या तोंडातून काही सेकंदातच फेस येऊ लागला आणि त्यांनी हातपाय शांत केले. घरातील लोक त्या नागाच्या दिशेने हाताला येईल ते फेकू लागले, पण तो नाग काही हटेना. त्या स्थितीतही त्या नागाने अजून दोन वेळा काकांना दंश केला आणि काही वेळाने सळसळ करत खिडकीतून बाहेर निघून गेला. नंतर घाईने काकांना दवाखान्यात नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. काका मरण पावले आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आणि एकच रडारड सुरू झाली. रात्री उशिरा मृतदेह घरी आणण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यविधी उरकण्यात आला आणि त्यांच्या चितेसोबत एक चांदीचा नाग जाळण्यात आला. या घटनेला महिना झाला. सगळीजणं या धक्क्यातून सावरली नव्हती. गावात सगळीकडेच नागाच्या या बदल्याची वार्ता फिरत होती. अशात हेमू माझ्याकडे धावत आला आणि अजून एक घटना त्याने सांगितली. हेमूच्या काकी गर्भवती होत्या. त्यांना या घटनेचा खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. त्या सारख्या झोपून असायच्या. आज त्या अशा झोपलेल्या असताना आजी सहज त्यांच्या रूममध्ये गेली आणि तोच तिच्या तोंडातून साप अशी आरोळी ऐकू आली. सगळीजणं धावत गेली तेव्हा पाहिलं. सातवा महिना नुकताच लागलेल्या काकीच्या बाहेर आलेल्या पोटावर तोच नाग वेटोळे करून झोपलेला होता. आपल्या मुलाचे झालेले हाल आजीने पाहिले आणि आता आपल्या सुनेविषयी आणि होणाऱ्या नातवाविषयी आजी खूप घाबरली आणि तिने हात जोडून त्या नागाला आम्हा सगळ्यांना माफ कर अशी विनंती केली. हात जोडून आम्ही सगळीजणं रडत उभे होतो. अवघ्या काही सेकंदातच तो नाग फणा काढून बसला. तो सारखा तिच्या पोटाजवळ तोंड नेत होता. काही वेळ असाच गेला आणि अचानक तो नाग काकीच्या पोटावरून उतरला
आणि खिडकीतून दिसेनासा झाला. हेमू हे सगळं रडत सांगत होता. मी सुद्धा या प्रकारानंतर रडायला लागलो. त्यानंतर तो नाग परत कधीच दिसला नाही. त्याने परत कधी हेमूच्या घरच्यांना त्रास देखील दिला नाही. त्यानंतर 2 महिन्यांनी हेमूच्या काकीची डिलिव्हरी झाली. त्यांना खूप सुंदर मुलगा झाला. पण त्या मुलाचं सगळ्यात मोठं आश्चर्य होतं, ते म्हणजे त्या बाळाचे डोळे खूप वेगळे, हिरवे, चमकदार. मंडळींनो, ही घटना पूर्णतः सत्य आहे, कारण मी स्वतःसुद्धा अशाच एका प्रकाराची साक्षीदार आहे. मी ज्या भागात राहते त्याच भागात साधारणतः 9 वर्षापूर्वी एका घरामध्ये लहान मुलगी होती. तिच्याजवळ आम्ही बऱ्याच जणांनी नागाला खेळताना फिरताना पाहिलेलं आहे, परंतु त्या लहान मुलीला त्या नागाने कधीच त्रास दिला नाही. जेव्हा या गोष्टीविषयी पुजाऱ्यांना विचारलं तेव्हा पुजाऱ्यांनी, तुम्ही त्या भागामध्ये नागाचं मंदिर बांधा म्हणजे तो नाग त्या मुलीचा पिच्छा करणार नाही, असं सांगण्यात आलं. त्या मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या घराच्या अंगणातच नागाचं छोटंसं मंदिर बांधलं. नेमकं त्याच दिवसापासून त्या लहान मुलीबरोबर सतत दिसणारा वावरणारा सर्प अचानक दिसेनासा झाला. मंडळींनो, काही गोष्टी या कदाचित आपल्या कल्पनेच्या पलीकडे असू शकतात. वास्तवात त्यांचा मेळ घालणं थोडंसं कठीण होतं, पण मानो या ना मानो, काही गोष्टी या त्रिकालवादी सत्य असतात. तुम्हा सगळ्या सबस्क्रायबर मंडळींना भूतांच्या जगात या चॅनेलकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार.